राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने गोलाने मार्केटमध्ये आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. गोलाने मार्केटमधील आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन शिवसेना महानगर प्रमुख शरद तायडे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी उपमहानगर प्रमुख मानसिंग सोनवणे, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष पूनम राजपूत, सिंधी मार्केट असोसिएशनचे दीपक तलरेजा, जसपाल कासवानी, विजय बांदल, महेश चावला, कृपाल गिरीधार, दामी पिंटू कुलकर्णी, जितू मंदान, सागर कुकरेजा, मनोज खान, चंदानी, मोहित माधवानी आदी कार्यकर्त्यांची यावेळी उपस्थिती होती. लॉकडाऊन नंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील, शिवसेना महानगर अध्यक्ष शरद तायडे यांच्या सहकार्याने गोलानी मार्केट मधील दुकाने सुरू करण्यात आल्याने व्यापाऱ्यांनी त्यांचे आभार मानले. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यवसाय सुरू करताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे, मास्क वापरणे तसेच सॅनिटायझरचा वापर करणे असे आवाहन केले होते. त्या आवाहनानुसारच व्यवसाय करत असल्याचे येथील व्यापाऱ्यांनी यावेळी सांगितले. सकाळपासून जवळपास 200 व्यापाऱ्यांचे यावेळी स्क्रीनिंग करण्यात आले असून या स्क्रीनिंगमुळे ग्राहक जेव्हा गोलानी मार्केटमध्ये दाखल होईल तेव्हा त्याला आपण सुरक्षित असल्याची खात्री यातून मिळणार असल्याचेही यावेळी व्यापाऱ्यांनी सांगितले. या संदर्भात गोलानी मार्केट व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष पूनम राजपूत व महेश चावला यांनी ईबीएम न्यूजला अधिक माहिती दिली आहे. जुगल पाटील, ईबीएम न्यूज, जळगाव. आज गोलाने मार्केटचं व्यापारी संघटन आणि गोलाने मार्केट मिळून शिवसेना सिंधी आणि गोलाने मार्केट मिळून यांनी आरोग्य शिबिराचं आयोजन केलं होतं, जेणेकरून जे व्यापारी दुकान वगैरे ओपन करतात त्यांचं आरोग्य जर व्यवस्थित असलं तर ते कस्टमरांपर्यंत ते कोरोनासारखं महाभयंकर बिमारी जाणार नाही ह्या उद्देशाने सगळ्या व्यापाऱ्यांनी मिळून खासकरून मानसिंग अप्पा यांनी सगळ्यांचा सहभाग आणि गोलाने मार्केटचा खास करून दीपक कुकरे चावला यांनी सगळ्यांनी मिळून हे परिश्रम घेऊन हे कार्यक्रम राबवला तरी चांगला होता. उत्कृष्ट पद्धतीचा मिळाला. जवळपास किती लोकांचं चेकिंग करण्यात आलं? आतापर्यंत तरी झालं असेल, आता सुरुवातच आहे तर 50-60 लोकांचं चेकिंग झालेलं आहे, पण 700-800 लोकांचं उद्दिष्ट आम्ही समोर ठेवलेलं आहे. हमारा ये आज का उद्देश्य ऐसा था कि हमारे शरद भाऊ तारे जी ने हमारे को बहुत अच्छा सहकार्य किया मार्केट खुलवाने में. हमारे पालक मंत्री जी ने बहुत अच्छा सहकार्य करने के बाद एक हमारे को नियम भी बोला था कि आप सोशल डिस्टेंसिंग रखो, मास्क पहनो, सैनिटाइजर करो. तो हमने उनके बातों को बिल्कुल सीरियसली लेते हुए हमने ये रखा कि मार्केट के सबसे पहले व्यापारियों की स्कैनिंग होना चाहिए, क्योंकि कभी हम सुरक्षित हैं तो हम ग्राहकों को भी सुरक्षित रख सकते हैं. ये संदेश सभी मार्केट को दे सकते हैं कि पहले हमारी करना जरूरी है, ये हमारा भी कर्तव्य है, सरकार को हमें साथ देना चाहिए. तो उसके लिए शिवसेना के माध्यम से ये जो पूनम भाई राजपूत है इन्होंने बहुत अच्छा नियोजन किया था जो आज स्कैनिंग के लिए मार्केट के लिए आज हमारे कम से कम 200-400 व्यापारियों ने मिलके अपनी सवेरे से लाइनें लगा के स्कैनिंग कराया है, जिससे हमारा ये संदेश आया है कि हर कस्टमर गोलानी मार्केट में जब आएगा ये निश्चिंत होकर आएगा कि यहाँ पर सुरक्षितता है. और हमने रिक्वेस्ट भी किया है शरद भाऊ को, शायद आज या कल ये वार्निंग भी हो जाएगी. और हमने पूरा मार्केट को साफ कराया है, एकदम क्लीन एंड नीट. अभी हमारे को ये लग रहा है कि हम कोरोना से लड़ने के लिए सक्षम है. ये मार्केट में सभी व्यवस्था अच्छी है और हम सभी के आभारी हैं. और हमने रेड क्रॉस सोसाइटी की तरफ से डॉक्टरों को बुलाया था जिन्होंने व्यापारियों को लेक्चर दिया था कि मास्क क्यों पहनना जरूरी है, कैसा पहनना चाहिए, कैसा नहीं पहनना चाहिए, अपनी हेल्थ की कैसे सुरक्षा करनी चाहिए. हम सभी के आभारी हैं. हेलो गाइस, प्लीज लाइक, कॉमेंट एंड सब्सक्राइब आवर चैनल.